आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हे म्हणताय तसं संजूला लग्नानंतर मूल झालंच नाही तर? अगं प्रमिला, तू कुठल्या युगात वावरतेस? विज्ञानात काहीही होऊ शकतं आणि विज्ञानानं ते सिद्ध केलंय. अगं त्यावर कुठला तरी उपाय असेलच ना? हो पण हे बघ प्रमिला, आपण दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेला जन्मपत्रिका कोणाला दाखवल्या होत्या का? नाही ना. काय बिघडलं आपलं? कदाचित योगच असतील तुमचे, म्हणूनही असेल. नाही नाही, योग नाही, आम्ही ठरवलं म्हणून झालं. आणि माझ्या संजीवनी आणि दिशांतरांच्या बाबतीत हेच होणार आहे, सगळं छान होणार आहे. बघ, सागरपुराला त्या दोघांनी एकमेकांशी बोलताना पाहिलं ना, तेव्हाच मला खात्री पटली की ते दोघं एकमेकांना चांगलं सांभाळून घेणार आहे. तसं चला, पण क्षमा करा, तुमचं म्हणणं मला पटतच नाहीये. ठीक आहे, मग ठरवा तुम्ही काय ते. मी सांगायचं काम केलंय, शेवटी कर्ताकर्मी तर तोच असतो. आपल्या हातात काय असत? निघतो मी. नमस्कार. आजी, गुरुजी म्हणतात ना, त्या गोष्टीकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे. हे बघ नंदू, ज्या बाबतीत विचार करण्याची गरज नाही ना, त्या बाबतीत माणसाने विचार करूच नाही. मुलांच्याकडनं पत्रिकेबद्दल विचारणा झाली आहे का? नाही ना. मग आपण आपली पत्रिका दाखवून गैरसमजाने अडचणी कशाला वाढवायच्या? हा विषय डोक्यातून काढून टाका, बरीच काम आहेत आपल्याला, सगळं चांगलं होणार आहे. ती माणसं चांगली आहेत, त्यांचं घर आपण बघून आलोय. तुम्हाला काही विचार करायचा असेल ना, तर संजीवनीचं लग्न कसं चांगलं करता येईल ना, ह्या बाबतीत विचार करा. अहो तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय पाहिजे? हा करतो ना मी, आता सांगा लवकर. मला खरंच काही नकोय. आणि अहो, मी दिलं म्हणून तुम्ही द्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. मला द्यावं असं वाटतंय.